नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कोलूसच्या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेते व शेतकरी व्यापारी यांच्याकडून पारधी समाजातील महिलांकडून अन्यायकारक खंडणी वसूल केली जात आहे। कोलूसला शनिवारी व मंगळवारी या दिवशी आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो। बाजारात लाखोंची उलाढाल होत असते। एखाद्या हिंदी चित्रपटातील दृश्यास लाजवेल असा किरसवाना प्रकार घडत असल्याने खंडणी बहादूर पारधी महिलांच्या विरोधात व्यापारी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे। बाजारात खरेदी व विक्रीसाठी कोलूस शहरासह आजूबाजूच्या खेडेगावातून नागरिक महिला वर्ग येत असतो। बाजारात इतर चोऱ्या मोऱ्या होत आहेत त्यावर कुणाचाच अंकुश राहिलेला नाही, परंतु काबाड कष्ट करून डोक्यावरून भाजीपाला विक्रीसाठी आणलेल्या व्यापाऱ्यांना पारधी महिला त्रास देऊ लागल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहे। शनिवारचा बाजार कुंडलवेस परिसरात भरतो, तर मंगळवारचा बाजार जुने बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस भरतो। बाजार भरल्यानंतर या खंडणी बहादूर महिला हातात पोती घेऊन बाजारात घुसतात। कोणालाही न जुमानता त्यांच्या समोर मांडलेल्या बाजार मालातील वांगी, दोडके, टोमॅटो, आले, शेवगा यासारख्या हाताला येईल त्या भाज्या उचलून घेऊन निघून जातात। पारधी या नावात दहशत असल्याने त्यांना रोखण्यासाठी पुढे कोण येत नाही, याबाबत पोलीस सुद्धा हात वर केले आहे। नगर परिषदेचे कर्मचारी बाजार भाडे वसुलीसाठी येतात, तेही या महिलांना काही बोलू शकत नाही। फुकटचा भाजीपाला नेण्यात तरबेज असणाऱ्या महिलांची दहशत वाढत चालली आहे। या प्रकारामुळे व्यापारी वर्गातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे। पारधी महिलांना रोखण्याचे धाडस कोण करत नसल्याने एक दिवस व्यापाऱ्यांचा संयम सुटेल आणि व्यापारी व पारधी महिला यांच्यात धुमश्चक्री होण्याची चिन्हे दिसू लागली आहे। त्या अगोदरच पोलीस प्रशासनाने अशांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। शिवकुमार खरकांडे, 7 स्टार न्यूज, कोलूस।